आपण उरलेल्या कापडापासून श्रीकृष्णासाठी ड्रेस बघणार आहोत. तर इथे बघा, 3 इंच मी याची जी आहे ती रुंदी ठेवलेली आहे आणि अस्तर पण मी त्याच रुंदीचं घेतलेलं आणि लांबी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. इथे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने जोडलं, पलटून आणखी एक शिलाई लावलेली आहे. देवघरात तुमचा जेवढा कृष्ण आहे त्याच्या मापानुसार तुम्ही इथे घ्या. माझा थोडा कृष्ण मीडियम साईजचा आहे तर मी एवढं घेतलेलं आहे माप. कॉर्नर देखील आपल्याला अशा पद्धतीने बघा एक्स्ट्राचं कट करून घेतलं, स्टिच करून घेतलं, पलटवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने कापड सरळ केलेलं आहे. कापड सरळ करून अशा पद्धतीने एक शिलाई लावून घेतलेली आहे, कारण की प्लेट्स टाकताना कापड खालीवर होऊ नये म्हणून किंवा कोणता कापड सुटू नये म्हणून एक्स्ट्राचा कापड अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीची मी एक लेस घेतलेली आहे, ती लेस आपल्याला अशी लावायची आहे संपूर्ण याला. तुम्हाला जेवढा घेर जास्त हवा तेवढा तुम्ही कापड इथे घ्या. अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या. इथे बघा, 2.5 ते 3 इंच अंतरापर्यंतच आपल्याला म्हणजे बसेल तेवढ्या इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने संपूर्ण. इथे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या. लेसचा भाग हा आपल्याला वरती दिसवायचा आहे. इथे बघा, आता याला आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. तर त्या इथे टॉप पार्टसाठी बघा, 2 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीसाठी मी एक कापड घेऊन ठेवलेला आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला कापड कव्हर करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी 1 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे. वरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायचं आहे. नंतर ही पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. फोल्ड करून इथे आपल्याला एक स्टिच लावून घ्यायची आहे, कारण की आपण ज्या प्लेट्स टाकल्या आहेत तो आपल्याला कापड कुठेही दिसता कामा नये म्हणून मी अशा पद्धतीने आपले प्लेट्स जे आहे त्या कव्हर करून घेत आहे. वरून आता आपल्याला टॉप पार्ट रेडी करायचा आहे. तर इथे बघा, हा स्क्वेअर एक घेतलेला आहे त्याला शिवून घ्यायची आहे. नंतर हा कापड आपल्याला कॉर्नर कट करून पलटवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा कापड पलटवून घ्यायचा आहे. त्यानंतर याचं सेंटर काढायचं आहे, टॉप पार्टचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवरती सेंटर मार्क व्यवस्थित ठेवायचं. अशा पद्धतीने इथे शिलाई लावून घ्यायची. नंतर आणखी लेस घ्यायची आहे, ती वरती आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. एकदम कमी खर्चामध्ये आणि झटपट आपला कृष्णासाठी सुंदर ड्रेस आपला रेडी होणार. आणखी एक वरती लेस लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने वरती दोरी देखील लावून घेतली. ड्रेस घालताना वरती आणि कमरेच्या साईडने नॉट लावली तरीही चालेल, असा आपला सुंदर ड्रेस रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल